मराठी हा विषय या ठिकाणी पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आपण मनी हे जे प्रकरण आहे हे प्रकरण अभ्यासणार आहोत. मग आता मनी हे प्रकरण कसं अभ्यासायचं, ह्याच्यावरती प्रश्न कसे येतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. मनी म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडत असतात त्याच्यावरील वेगवेगळे जे गोष्टी असतात, जे वाक्य बोलली जातात, जसं की आपल्या घरामध्ये मोठी माणसं असतात, जसं की आजी आजोबा असतात, त्या नेहमी मनीच्या स्वरूपात बोलत असतात. जर तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल व्यवस्थित, तर तुम्हाला समजेल की काही माणसे मनीच्या रूपात काही गोष्टी हे बोलत असतात. मग मनी हे प्रकरण अभ्यासत असताना तुम्हाला मनी ह्या पाठच कराव्या लागतात. लक्षात घ्यायचंय, मनी या पाठच कराव्या लागतात. आमची जी पीडीएफ तुमच्याकडे आहे मनीची, ती तुम्ही योग्यरित्या पाठ करा आणि ती 2-3 वेळा लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पाठ होण्यास मदत होईल. ठीक आहे, मग मनी या प्रकरणावरती परीक्षेचा प्रश्न कशा रीतीने पडू शकतात ते आज आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी बोर्डवरती काही मी प्रश्न लिहिले आहेत, ते प्रश्न आपण एक एक करून पाहूया. ठीक आहे, पहिला प्रश्न, मोठ्या माणसात देखील दोष असतात. पहिला प्रश्न काय आहे, मोठ्या माणसांत देखील दोष असतात, या अर्थाची म्हण सांगा. हा अर्थ दिलेला आहे मनीचा, मग ह्याची म्हण आपल्याला ओळखायची आहे की मोठ्या माणसात देखील दोष असतात अशा अर्थाची म्हण कोणती आहे. पहिला पर्याय देश तसा वेश, दुसरा पर्याय दाम करी काम, तिसरा पर्याय दिव्याखाली अंधार आणि चौथा पर्याय दुष्काळात 13वा महिना. मग देश तसा वेश हा पहिला पर्याय आहे. यामध्ये देश तसा वेश म्हणजे परिस्थितीनुसार वागणे. देश तसा वेश म्हणजे काय, तर परिस्थितीनुसार वागणे हा याचा अर्थ होतो. मग हा अर्थ याचा होत नाही. देश तसा वेश म्हणजे काय, परिस्थितीनुसार वागणे, मग हा वेगळाचा अर्थ आहे. म्हणून पहिला जे पर्याय आहे तो याचा उत्तर येत नाही. दुसरा पर्याय आहे दाम करी काम. दाम करी काम म्हणजे पैशाने सर्व कामे होतात, साध्य होतात, असा त्याचा अर्थ येतो. मग ह्याचा अर्थ, हे जो अर्थ दिलेला हा वेगळाच आहे, म्हणून दुसराही पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. तिसरा पर्याय पहा दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या माणसात देखील दोष असतात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तिसरं जे आहे हे पर्याय या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आणि चौथा आहे दुष्काळात 13वा महिना, म्हणजे अगोदरच संकट असतात, त्यात अजून एक संकट येणं म्हणजेच दुष्काळात 13वा महिना, ह्याचा अर्थ देखील चुकीचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी पहिला दुसरा आणि चौथा हे जे पर्याय ते चुकीच्या अर्थाचे म्हण आहेत. मग ह्या अर्थाची म्हण कोणती, म्हणजे मोठ्या माणसात देखील दोष असतात, ह्या अर्थाची म्हण आहे दिव्याखाली अंधार. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर आपण पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पहा, खालील म्हण पूर्ण करा व त्यातील, पहा खालील म्हण पूर्ण करा व त्यातील पुढून तिसरे व सातवे अक्षर क्रमाने घेतल्यास, पुढून तिसरे व सातवे अक्षर क्रमाने घेतल्यास कोणता शब्द तयार होईल. तिसरं आणि सातवं अक्षर हे क्रमाने घ्यायचं आहे पुढून, मग तेव्हा तो कोणता शब्द तयार होईल तो शब्द या ठिकाणी शोधायचा आहे आणि तेच आपलं उत्तर असेल. परंतु त्यासाठी जी म्हण दिलेली आहे ती या गोलाकार चक्रामध्ये दिलेली आहे आणि ती म्हणीची जी अक्षर आहेत ती पुढे मागे दिलेली आहेत, सर्व सर्व दिलेली नाहीये. मग ती अक्षर अगोदर जुळवायचे आहेत, शब्द तयार करायचे आहेत आणि मगच ती म्हण पूर्ण करायची आहे. मग पाहूया यामध्ये किती अक्षर आहेत. अगोदर ते अक्षर मोजायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अक्षरांची संख्या आहे 12. किती आहे, 12 आहे अक्षरांची संख्या. मग या ठिकाणी आपल्याला अक्षर आता एकमेकांना जोडायचे आहेत आणि पाहायचं आहे कोणता शब्द तयार होतो. ठीक आहे, मग शब्द बनवा. शब्द बनवूया आता हा ने ता, म्हणजेच हा ता ने. ठीक आहे, मी एक शब्द घेतला आणि त्याला फुली मारून टाकली म्हणजे ते शब्द आता आपल्याला घ्यायचे नाहीये. नाहीतर फुली जर मारली नाही तर तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही डबल डबल तेच शब्द घेत राहणार. ठीक आहे, म्हणजे इथं तुमचं थोडीशी जमनिंग होण्याची शक्यता असते, त्यासाठी तिथे फुली मारायची आहे. पुढे
ए आणि का, ए का, टा आणि ळी पहा टाळी, पुढे त वा ज आणि त, ठीक आहे। मग आता कोणकोणते शब्द राहिलेले ते पाहूया आपण। ए हा गेला, हा गेला, हा हा पण गेला, त राहिलेला आहे त, त्यानंतर त नाही फुली केलेली आहे त ला, त्यामुळे त घेऊ शकत नाही। म्हणजे पहा असं चुका होऊ शकतात, फुली सुद्धा व्यवस्थित मारायची आहे तरच तुम्हाला ते दिसेल, ठीक आहे। म्हणजे चुका कशा होतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। मग राहिलेला कोणता शब्द आहे, तर ही शब्द राहिलेला आहे, आणि अजून एक शब्द राहिला असेल पहा, ना शब्द राहिलेला आहे, लगेच फुली मारून टाकायची, मग नाही असा शब्द तयार होतो। मग फुल्या सगळ्याकडे आहेत का हे चेक करायचं अगोदर। फुली आहे, 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 इथे पहा फुली आहे, 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 दोन फुल्या केल्या इथे। मग एका हाताने टाळी वाजत नाही, इथे झाले पाच। हे आपण सगळे शब्द घेतलेले आहे, तयार केलेले सगळे शब्द बाराचे बारा आहेत का, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा शब्द आहेत, आणि त्याचं तयार होत एका हाताने टाळी वाजत नाही, एका हाताने टाळी वाजत नाही अशी ती म्हण तयार होते। पहा आपण अक्षरांपासून शब्द तयार केले, शब्दांपासून वाक्य तयार केलं, म्हणजेच ती म्हण तयार केलेली आहे। आणि ती तयार करत असताना आपण काय योजना केलेली आहे पहा, अगोदर अक्षर किती आहेत ते मोजायचे आहेत, त्यानंतर ती अक्षर एक एक करून शब्द बनवायचा आहे, तो शब्द इथे लिहायचा आहे, आणि जे अक्षरांना आपण घेतलेले आहेत त्याला फुली मारायची आहे हे विसरायचं नाही, आणि नंतर त्या अक्षरांचं म्हण बनवायची आहे वाक्याच्या स्वरूपात। आता म्हण तयार झालेलं आहे, आता प्रश्न काय विचारलेला आहे, पुन्हा प्रश्नाकडे चला। प्रश्न काय विचारलेला आहे पहा, पुढून तिसरे, पुढून तिसरे, एक दोन तीन, हा पुढून तिसरे अक्षर कोणतं आहे, तर हे हा, आणि सातवे अक्षर, एक दोन तीन चार पाच सहा सात, ळी हाळी, असा शब्द या ठिकाणी तयार होतो। कोणता शब्द तयार होतो, तर हाळी हा शब्द तयार होतो। म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार। आता वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आहे वासरे व गाय, पुढील प्रश्न पहा, वासरे व गाय हे शब्द असलेली म्हण ओळखा। आता हे दोन शब्द त्या म्हणीमध्ये पाहिजेत, अशी म्हण कोणती आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। मग पहा पहिला पर्याय दिला आहे गाय लहान झाली म्हणून, गाय लहान झाली म्हणून वासरू बनत नाही, गाय लहान झाली म्हणून वासरू बनत नाही। दुसरा आहे गायीपेक्षा वासरू शहाणे, दुसरा पर्याय आहे गायीपेक्षा वासरू शहाणे, तिसरा पर्याय वासरात लंगडी गाय शहाणी, तिसरा पर्याय आहे वासरात लंगडी गाय शहाणी, आणि चौथा पर्याय आहे गायीचे शहाणपण वासरात दिसते, गायीचे शहाणपण वासरात दिसते। जर तुम्ही म्हणी ह्या वाचलेल्या असतील तर तुम्हाला लगेच ती म्हण कोणती आहे ते तुम्हाला शोधायला अडचण येणार नाही। तरी पण आपण पाहूया, गाय लहान झाली म्हणून वासरू बनत नाही अशी म्हण ही नाहीये। जरी ते शब्द आले असले त्यामध्ये तरी तशी म्हण नाहीये। गायीपेक्षा वासरू शहाणे जरी दोन्ही शब्द आले असले तरी तशी म्हण देखील नाहीये। वासरात लंगडी गाय शहाणी, वासरात लंगडी गाय शहाणी ही म्हण या ठिकाणी अगदी योग्य म्हण आहे। ही म्हण कशी आहे, अगदी योग्य आहे, वासरात लंगडी गाय शहाणी हे लक्षात घ्यायचे, आणि गायीचे शहाणपण वासरात दिसते हे चुकीचं म्हण आहे। म्हणजे म्हणी योग्यरित्या म्हणी कशा असतात हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाचणं अगदी महत्वपूर्ण आहे। म्हणजे चुकीची म्हण कशी आणि योग्य म्हणी कशा आहेत, एकच म्हण कशा प्रकारे दिली जाते ते पहा तुम्ही इथे या प्रश्नात तुम्हाला समजून येईल। म्हणून म्हणी वाचताना सुद्धा योग्य प्रकारे वाचणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून वासरात लंगडी गाय शहाणी अशी ती म्हण आहे, ठीक आहे। आता जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आहे म्हण पूर्ण करा, म्हणी पूर्ण करा असा सुद्धा प्रश्न येतो, त्यासाठी म्हणी आपल्या तोंडपाठ पाहिजेत। पहा म्हण काय आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला डैडॅश येत नाही, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला डैडॅश येत नाही,
पर्याय पहा दगडपण मोठेपण देवपण का सौंदर्य। मग या ठिकाणी देवपण दगडपण हे चुकीचं उत्तर आहे देवपण। दुसरा आहे मोठेपण हे देखील चुकीचं उत्तर आहे। आणि टाकीचे गाव स्वस्तशिवा दगडाला देवपण येत नाही अगदी योग्य उत्तर आहे आणि सौंदर्य देखील चुकीचं आहे। या ठिकाणी पहा की दगड ज्यावेळेस टाकीचे घाव दगडाला पडतात त्यावेळेस तो दगड फुलून दिसतो म्हणजे त्यातली जी आकृती आहे ती अत्यंत सौंदर्यात्मक दिसते म्हणून सौंदर्य शब्द दिलेला आहे। तर तसं नाहीये, ज्यांनी वाचलं असेल त्यांना लगेच ते समजेल पण ज्यांनी वाचलं नसेल त्यांना समजणार नाही। मग मोठेपण म्हणजे घाव घेतल्याशिवाय माणूस मोठा होत नाही असा जर कोणी विचार केला असेल तर तो चुकीचा आहे हा देखील येत नाही। आणि दगड घेतलेला आहे शब्द टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला डॅश डॅश येत नाही तर दगडाला दगडपण असा शब्द सुद्धा काही मुले वापरू शकतात पण तसं ते नाहीये लक्षात घ्यायचं आहे। म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवपण हे लक्षात घ्यायचं आहे। टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही हे बरोबर उत्तर आहे। ठीक आहे, मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, पुढील विधानासाठी योग्य म्हण सांगा। पुढील विधानासाठी योग्य म्हण सांगा। म्हण पहा विधान काय आहे, पहा त्या विधानासाठी म्हण सांगायचे आहे। काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर, पहा काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता। काव्य गायन आहे एक मोठा कार्यक्रम काव्य गायनाचा, त्याला कोणीतरी त्याच्या मित्राने त्याला त्या काव्य गायन कार्यक्रमासाठी नेलेला आहे परंतु तो जो मित्र आहे तो तिथे गेल्यावर तो काय घेत आहे, डुलक्या घेत आहे म्हणजे तो झोपत आहे अक्षरशः। याचा अर्थ काय झाला तर त्या अर्थाची म्हण आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। पर्याय पहा पालत्या गड्यावर पाणी। पालत्या गड्यावर पाणी, गडवाला गुळाची चौक आहे। त्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर आणि यापैकी नाही। यापैकी नाही हा पर्याय आपण कधी निवडणार आहोत, ज्या वेळेस हे तीनही पर्याय चुकीचे असणार आहेत त्यावेळेसच आपण हा पर्याय निवडणार आहोत। मग पहिला पर्याय पालत्या गड्यावर पाणी म्हणजेच पहा की एखाद्या व्यक्तीला तुम्ही कितीही जरी सांगितलं तरी त्याला काही समजलं नसेल तर ते सांगणं हे पालत्या गड्यावर पाणी ओतल्यासारखंच आहे असं त्याचा अर्थ होतो। त्यानंतर दुसरा आहे मग तो अर्थ या ठिकाणी आहे का, तर नाहीये। म्हणून पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे। दुसरा पहा गाढवाला गुळाची चव काय, गाढवाला गुळाची चव काय म्हणजे एखाद्या व्यक्तीला, आता ह्या ठिकाणी ह्या मित्राला काव्य गायनासाठी नेलेला आहे, इतका सुंदर कार्यक्रम आहे तरीही तो ढुलक्या घेत आहे म्हणजे ह्याला एखाद्या वस्तूची किंमत नाहीये, म्हणजे ती वस्तू कळतच नाहीये ती काय आहे नेमकी। म्हणून ह्या अर्थासाठी हा ही जी म्हण आहे ती अगदी योग्य आहे, गाढवाला गुळाची चव काय, बरोबर की नाही। मग प्रयत्नांती परमेश्वर म्हणजेच अधिक प्रयत्न केल्याने जी गोष्ट साध्य होऊ शकत नाही ती सुद्धा गोष्ट या ठिकाणी साध्य होते, त्याला म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर। परंतु याचा अर्थ याच्याशी मेळ खात नाही म्हणून तो येत नाही आणि हा पर्याय या ठिकाणी येऊ शकत नाही कारण की उत्तर आपल्याला इथे सापडलेलं आहे, गाढवाला गुळाची चव काय या ठिकाणी ते उत्तर आपल्याला सापडलेलं आहे। म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे। नाम्याने आपला चष्मा घरभर शोधला। पहा नाम्याने आपला चष्मा घरभर शोधला शेवटी तो त्याच्या डोक्यावर सापडला। नाम्याने आपला चष्मा घरभर शोधला आणि शेवटी तो त्याच्या डोक्यावर सापडला। म्हणतात ना डॅश डॅश म्हणजेच काय, त्याची म्हण काय आहे असं त्याचा सांगण्याचा उद्देश आहे त्यांचा। मग ती म्हण आपल्याला खरी पर्यायातून शोधायची आहे। मग पर्याय कहा, काखेत कळसा गावाला वळसा, बडा घर पोकळवासा, संग तसा रंग नवी विटी नवे राज्य। आता नवी विटी नवे राज्य म्हणजे सर्व काही नवीन परिस्थिती असणे। नवी विटी नवे राज्य म्हणजे सर्व काही नवीन परिस्थिती असणे। आणि या ठिकाणी नाम्याने आपला चष्मा घरभर शोधला तो शेवटी त्याच्या डोक्यावर सापडला ह्याच्याशी ही जी म्हण आहे ही मेळ खात नाही म्हणून चुकीची म्हण आहे। ठीक आहे, संग तसा रंग,
जशी संगत असेल तसंच तुमचं वर्तन असेल असा त्याचा अर्थ होतो। म्हणून हा अर्थ आणि हा मन की कुठेच मेळ खात नाही, म्हणून तिसरा पर्याय देखील चुकीचा आहे। ठीक आहे, बडागर पोकळ वसा, दिसताना भरपूर श्रीमंती दिसते परंतु असताना तसं अस्तित्वात नाहीये, या ठिकाणी असं आपल्याला निदर्शनास येतं। म्हणजेच दिसताना बडागर दिसत श्रीमंती दिसते पण असताना जी परिस्थिती ऍक्च्युअल परिस्थिती आहे ती तशी नाहीये, म्हणजेच ही हा अर्थ याच्याशी मेळ खात नाही, ही मन मेळ खात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 देखील चुकीचा आहे। काखेत कैसा गावाला वैसा, म्हणजे काखेत घेऊन फिरतोय आणि गावभर शोधतोय असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे जवळच आहे परंतु गावभर शोधणे, तसंच अर्थ या ठिकाणी याचा आहे की नाम्याने चष्मा डोक्यावर ठेवलेला आहे आपल्या जवळच आणि शोधतोय घरभर, बरोबर की नाही। म्हणजेच या मणीचा अर्थ अगदी हा योग्य ठरलेला आहे। म्हणजेच हे जे वाक्य दिलेलं आहे ते या मणीला साजेस वाक्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याच योग्य उत्तर असेल। तर आता आपण पाहूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न पहा, बळी तो कान पिळी, बळी तो कान पिळी या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे। पहा, बळी तो कान पिळी या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीचं महत्व या म्हणीतून आपल्याला सांगितलेलं आहे। तर बळी तो कान पिळी म्हणजे जो बलवान मनुष्य असतो तो इतरांवर सामर्थ्य गाजवतो, इतरांवर सत्ता गाजवतो असा त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, मग त्यातून काय तुम्हाला कळतं, त्यातून काय त्यांनी सुचवलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। पर्याय पहिला तडजोड, दुसरा आहे शहाणपण, तिसरा आहे सामर्थ्य आणि चौथा आहे वैभव। मग तडजोड कुठल्याही घटनेशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड या ठिकाणी दिसते का, तर नाही, चुकीचा आहे। शहाणपण या ठिकाणी शहाणपणाची गोष्ट अशी काही सांगितली आहे का की उदाहरण दिलेलं आहे का शहाणपण यामध्ये काही, तर नाही। सामर्थ्य बळी तो कानपिळी, बळी तो कानपिळी म्हणजे बलवान मनुष्य इतरांवर सामर्थ्य गाजवतो सत्ता गाजवतो, या ठिकाणी सामर्थ्य त्या माणसाचं दिसून येतं, म्हणून हे जो पर्याय आहे हा पर्यायाचं योग्य उत्तर असू शकतं किंवा आहे। वैभव म्हणजे इथे वैभव म्हणजे काय, धन संपत्ती जी आहे या ठिकाणी काय दिसून येते का, तर ते नाही। म्हणजेच तडजोड शहाणपण आणि वैभव हे चुकीचे पर्याय आहेत आणि बळी तो कानपिळी या म्हणीतून कोणतं महत्व सुचवलेलं आहे, तर सामर्थ्य हे महत्व या म्हणीतून आपल्याला सुचवण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे। मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, खालील आकृतीत एक मन दिलेली आहे, खालील आकृतीत एक मन दिलेली आहे त्यात दोनदा येणारे अक्षर। पहा, खालील आकृतीत एक मन दिलेली आहे, ह्या आकृतीत एक मन दिलेली आहे त्यात दोनदा येणारे अक्षर, कोणतं तरी एक अक्षर जे आहे ते दोनदा येतं अक्षर हे फक्त एकदाच दिलेले आहे। म्हणजे जे अक्षर दोनदा येतं ते फक्त एकदाच दिलेलं आहे या आकृतीमध्ये, मग ते अक्षर कोणतं आहे जे दोनदा येतं ते ओळखायचं आहे, आणि ते ओळखण्यासाठी ही जी मन आपल्या या ठिकाणी दिलेली आहे या आकृतीत ती वेगळीकडे म्हणजे अक्षर हे आलटून पालटून दिलेली आहे, मग ती अक्षर आपल्याला या ठिकाणी एकत्र आणायची आहेत आणि ती आपल्याला मन पूर्ण करायची आहे, आणि मगच ते जे अक्षर आहे दोनदा येणार ते कोणतं ते शोधायचं आहे, आणि हे त्याचे पर्याय आहेत बा ठो धी यो असे ते अक्षर आहेत। मग पहा, म्हण कशी शोधायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता अक्षर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे मधलं डबल धरायचं नाही, 9 आणि डबल एक अक्षर येणार आहे ते दिलेलं नाही, म्हणजे 10 अक्षरी म्हण आहे। किती अक्षरी म्हण आहे, 10 अक्षरी ही म्हण आहे। मग आपल्याला जे शब्द आहेत ते शब्द हुडकायचे आहेत, ह्यामध्ये शोधायचे आहेत आणि ते लिहायचं आहे। मग पहा, शब्द तयार झाला, मग हे शब्द क्रॉस करायचे आधी, ठीक आहे। त्यानंतर हा पहा, मग है कि नहीं, त्यानंतर अजून कोणता शब्द तयार होईल, हो का, ओ
त्यानंतर वी आणि बा हे आहेत, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा की म्हण कोणती तयार होईल. जर तुमची म्हण म्हणीचा अभ्यास असेल, तुम्ही म्हणी वाचले असतील, तर ह्या शब्दावरून तुम्ही ती म्हण शोधू शकता. ह्या शब्दावरून ती म्हण जर शोधायची असेल तर ती म्हण कशा प्रकारे येते पहा. आधी विठो आधी पोटोबा मग विठोबा, मग आधी पोटोबा मग आणि जे राहिले अक्षर होते वी आणि बा, मग मध्ये कोणतं आलं ठो हे अक्षर आलेलं आहे. मग या ठिकाणी पहा दोनदा येणार अक्षर कोणतं, तर आपण पहा कोणतं येत ते आ आधी पोटोबा आधी पोटोबा मग विठोबा असं आलेलं आहे. मग दोनदा येणार अक्षर कोणतं आहे यामध्ये बा हे दोनदा येणार अक्षर आहे. त्यानंतर अजून कोणतं आहे का आहे का नाही, ठो आहे का ठो नाही, ठो आणि टो आहे तो नाही येत ठो म्हणजे हे येत नाही, धी धी देखील नाही, यो यो देखील नाही. मग कोणतं अक्षर आहे दोनदा येणार, तर ते आहे बा आणि बा हे अक्षर फक्त एकदाच दिलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पहा आपण यामध्ये काय केलं, म्हण दिलेली आहे, ठीक आहे. ही म्हण वेगवेगळे अक्षर त्याचे इकडे तिकडे दिलेले आहेत, ती म्हण आपल्याला एकत्र करायची आहे. परंतु त्या म्हणीमध्ये दोन अक्षर एका असं एक अक्षर आहे ते दोनदा येतं हे लक्षात ठेवायचं. असं एक अक्षर आहे जे दोनदा येतं, परंतु ह्या ठिकाणी देताना ते एकच अक्षर दिलं आहे. म्हणजे ह्या म्हणीमध्ये ते अक्षर एक जे आहे ते गाळलेलं आहे. आणि ते गाळलेलं अक्षर असून सुद्धा तुम्हाला ही म्हण पूर्ण करायची आहे. आणि मग ती म्हण पूर्ण केल्यानंतर ते अक्षर कोणतं, ते डबल डबल आलेलं अक्षर तुम्हाला दिसेल. आधी पोटोबा मग मिठोबा, दोनदा येणार अक्षर कोणतं आहे तर बा. म्हणून आपलं अक्षर कोणतं आहे दोनदा येणार बा. म्हणून त्यांनी जे एकच अक्षर दिलेलं गाळलेलं आहे ते आहे बा. म्हणून पर्याय क्रमांक एक हे याच योग्य उत्तर असेल, ठीक आहे. मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीची समानार्थी म्हण सांगा. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीची समानार्थी म्हण सांगा. पहा या ठिकाणी सुद्धा म्हणींची समानार्थी म्हण असते. समानार्थी शब्दातच समानार्थी शब्द असतात असं नाही, म्हणीमध्ये सुद्धा समानार्थी म्हणी असतात. मग घरोघरी मातीच्या चुली याची समानार्थी म्हण सांगायचं आहे. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे प्रत्येक घरामध्ये सारखीच परिस्थिती असणे असा अर्थ होतो, किंवा सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे असा अर्थ होतो. मग त्या अर्थाची म्हण कोणती आहे. पहिली म्हण पहा रात्र थोडी सोंगे फार. रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा अर्थ काय आहे, तर वेळ कमी आहे परंतु कामे ही अधिक आहेत. कमी वेळ आहे परंतु कामे अधिक आहेत. म्हणून ह्याचा अर्थ आणि ह्या म्हणीचा अर्थ हा एकसारखा नाहीये. ही म्हणजे आहे ही योग्य म्हण नाहीये त्या म्हणीसाठी, ठीक आहे. दुसरी म्हण पहा हजीर तो वजीर. हजीर तो वजीर हा दुसरा पर्याय आहे. हजीर तो वजीर म्हणजे ज्या वेळेस योग्य वेळेस योग्य जी वेळ आहे त्यावेळेस जो हजीर आहे ज्या त्यावेळेस जो तिथे उपलब्ध आहे त्या ठिकाणी तो समक्ष आहे व्यक्ती त्यावेळेस त्याला लाभ होणार असं त्या म्हणीचा अर्थ आहे. म्हणजे ज्या वेळेला तो त्या ठिकाणी उपस्थित असेल त्यावेळेला त्याला लाभ होणार. म्हणजे योग्य वेळी जो माणूस उपस्थित असेल त्याला लाभ होणार असं आहे. मग या ठिकाणी या म्हणीची ही म्हण जुळत नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा पर्याय आहे. पळसाला पाने तीन म्हणजेच याचा अर्थ सर्वत्र सारखी परिस्थिती असणे हा होतो. आणि घरोघरी मातीच्या चुली ह्याचा सुद्धा अर्थ असा होतो सर्वत्र सारखी परिस्थिती असणे. म्हणजे ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ हा एकसारखा आहे. म्हणून ही म्हण आणि ही म्हण एक दुसऱ्याच्या समानार्थी म्हणी आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन असा आहे. आणि चौथा पर्याय वरील सर्व, तर वरील सर्व पर्याय ह्याचे समानार्थी म्हणी नाहीयेत. हा पर्याय देखील चुकीचा आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. अशा पद्धतीने आपण आज म्हणी हे प्रकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की म्हणी पाठच करायचे आहेत, वाचायचे आहेत सारख्या सारख्या, तेव्हाच त्या लक्षात राहतात. आणि आज आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न पाहिले, म्हणींचे समानार्थी म्हणी सुद्धा पाहिल्या, आकृतीमध्ये म्हण कशी विचारली जाते ते सुद्धा पाहिलं, अक्षर कसे गाळतात ते पाहिलं, म्हणींचे अर्थ विचारले जातात.
मनी मधून तुम्हाला काय सुचविलेलं आहे ते सुद्धा विचारलं जातं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आज आपण याच्यावरती पाहिलेले आहेत. जर तुम्हाला काही समज नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.